औरंगाबाद जिल्ह्यात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज तिकीट न मिळाल्याने स्वकीयांनी युतीच्या अधिकृत उमेदवार विरोधात बंडाईचा झेंडा उगारलाय. दरम्यान आज औरंगाबादमध्येच सेना उमेदवार प्रदीप जैस्वाल, MIMचे नासेर सिद्दीकी, CPIMचे अभय टाकसाल, पश्चिममधून सेनेचे संजय शिरसाट, मजलिसचे अरुण बोर्डे, काँग्रेसचे रमेश गायकवाड, पूर्वमधून मजलिसचे गफार कादरी, भाजपचे अतुल सावे, काँग्रेसचे सपा राष्ट्रवादीचे कलीम कुरेशी यांनी अर्ज दाखल केलाय. दरम्यान जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलपरी, सिल्लोड आणि पैठण या ग्रामीण भागातील मतदारसंघातील पक्ष, अपक्ष व बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. सर्वात पहिले तर या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब आदित्यसाहेब आणि आमचे शिवसेनेचे सर्व नेते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या मध्यमधला तिकीट या ठिकाणी मला मिळालं. मी सर्व पक्षप्रमुख उद्धवसाहेब आदित्यसाहेब आणि सर्व मंत्री मोदांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. याच्यापूर्वीसुद्धा मी गेल्या 2 वेळेस इलेक्शन या ठिकाणी लढलो, 1 वेळेस अपक्ष म्हणूनसुद्धा या ठिकाणी निवडून आलो. या शहरातील सर्व जनतेला माहीत आहे की काम करत असताना असं कधीही जातीवादपणा केला नाही. हिंदू असो, दलित असो, मुस्लिम असो, काम करत असताना 5 वर्षामध्ये माझ्या माध्यमातून, कारण की ज्या क्षेत्राचा मी विधायक आमदार आहे त्या एरियातला विकास हवा माझी पाठिंबाची भूमिका होती. माननीय असदुद्दीन ओवैसी साहेब आणि आमदार खासदार इम्तियाज जलील साहेब यांचा आभार आहे, कारण त्यांनी मला तिकीट दिलं आणि जे विकासाचं काम सांगता तुम्ही, मी माझी मिसेस महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता आहे आणि पब्लिकची, जनताची ज्या भावना आहेत त्या भावना आमच्यापर्यंत पोचल्यात म्हणून मला उमेदवारी असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेबांनी दिलेली आहे. लढतीमध्ये बघू, आता ज्यावेळेस प्रत्यक्ष सुरू होईल त्यावेळेस बघू, परंतु आमच्याकडं आमच्या मातीचा आणि आमच्या मराठवाड्याच्या रक्षणासाठी आम्ही निघालेलो आहोत. हे धर्मयुद्ध आहे मराठवाड्यातल्या जनतेचं आणि पाणी हे आमच्यासाठी संघर्ष आहे. मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर या आमदारानं 10 वर्षामध्ये एकदाही आवाज उठवला नाही. आमचं या राज्यातल्या सरकारनं अनेक वेळा आमची फसवणूक केलेली आहे आणि आमचं जे 168 TMC पाणी देण्याच्या संबंधानं महाराष्ट्रातल्या सरकारनं फक्त घोषणा केलेली आहे, नदीजोड प्रकल्पाचा शासन निर्णय काढलेला आहे आणि ते शिक्यावरचं लोणी आहे ते आम्हाला खाता येत नाही. त्यांना माहीत आहे की 64,000 कोटी रुपये मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर राज्य शासन देऊ शकत नाही, परंतु निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी मराठवाड्यातला दुष्काळ आम्ही कमी करू अशा पद्धतीने दुष्काळमुक्त मराठवाडा करू ही मुख्यमंत्र्याची घोषणा, ही वल्गना आहे. किससे आपका सामना आहे? देखिए, पिछले 20-25 सालों से शहर के अंदर जो राजनीति होती थी वो जातिवाद की होती थी, लेकिन पिछला लोकसभा का जो इलेक्शन हुआ और वहाँ पर आज के नवनिर्वाचित खासदार सैयद इम्तियाज जलील साहब ने एक नारा लगाया था कि हमारा औरंगाबाद शहर अब सिर्फ और सिर्फ विकास करेगा, विकास की बात करेगा, इसीलिए सारे समाज के लोगों को वो बात पसंद आई और उन्होंने लोकसभा के अंदर खासदार इम्तियाज जलील साहब को विकास के मुद्दे के ऊपर चुन कर दिया. प्रतिनिधि इमरान शेख से आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.